मोठी बातमी आहे. खासगी मेडिकल मध्ये 5 पट शुल्क वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण देखील महागणार आहे. तर शुल्क नियामक प्राधिकरणानं राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क निश्चित करून दिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण विभागाने खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी शुल्क वाढीचा निर्णय घेतलाय. महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोट्याच्या जागांसाठी नियमित फीच्या 5 पट फी आकारण्यास आपली काहीही हरकत नाही असा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेला आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून. सागर, वैद्यकीय विभागात मोठा बदल करण्यात आलेला आहे, काय सविस्तर माहिती या संदर्भात? वैद्यकीय शिक्षण जे आहे ते 5 पट वाढवण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. आणि मेडिकल काउन्सिल त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांची बैठक नुकतीच पार पडलेली आहे आणि यामध्ये हा निर्णय झालेला आहे. मात्र कॉलेजने या संदर्भात अजूनही कुठल्या भूमिका ज्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या नाहीत. 5 पट वाढली तर मेडिकल क्षेत्राकडे कोणी जाणार नाही असाही प्रश्न खासगी मेडिकल समोर उपस्थित होणार आहे. त्यामुळे या फी वाढीच्या संदर्भात अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना मेडिकलला जायचे त्यांच्यामध्ये नाराजी नक्कीच पसरणार आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत काय आता पुढील काळामध्ये मोठे आंदोलन उभारतील किंवा काय निर्णय होत आहे चांगलं महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच सागर, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी.